वावा तालुक्यातील चिकोडे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर सुरू करण्याबाबत आमदार मानसिंगराव नाईक यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साकेत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील, जिल्हा परिषद सदस्य संजीव पाटील उपस्थित होते. चिकोडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर सुरू करण्याबाबत आज आमदार मानसिंगराव नाईक यांनी भेट देऊन पाहणी केली. सध्या येथे 25 ऑक्सिजन व 25 साध्या बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. औषधे यंत्रणा व जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी देताच कोविड सेंटर सुरू होणार आहे. या विभागातील रुग्णांवर येथेच उपचार करणे सोयीचे होईल. यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साकेत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील, जिल्हा परिषद सदस्य संजीव पाटील, पंचायत समिती सदस्य सुप्रिया भोसले, राजारामबापू सुतगिरणीचे संचालक दिलीप खांबे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कांबळे, सरपंच कमल पांढरे, उपसरपंच उत्तम पाटील, माजी सरपंच कृष्णात पवार, तंटामुक्ती अध्यक्ष दौलत पवार उपस्थित होते.